शेकापाला जिल्हा परिषदेतून मिळणारे रेशन बंद करा असा हल्लाबोल राज्याचे मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शनिवारी केलाय. भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. अनेक वर्षांपासून शेकाप नेत्यांच्या घरी जाणारे रेशन हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जात आहे. येणाऱ्या काळात आपले रेशन बंद होऊ नये म्हणून शेकाप या निवडणुकीत उतरले असल्याचेही ते म्हणाले. पालेखुर्द या ठिकाणी वावंजे जिल्हा परिषद उमेदवार पार्वती सफरे, पंचायत समिती उमेदवार कमलाबाई देशेकर आणि प्रकाश खैरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते. केंद्र राज्याप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आणा म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद या महत्वाच्या युनिट ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होतो. या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये जे केंद्रात सरकार आहे, जे महाराष्ट्रात सरकार आहे, ते सरकार आपल्या जिल्हा परिषद मध्ये यायला पाहिजे. आपल्या ग्रामीण भागामध्ये मन आहे. आपण ज्या ज्या वेळेस लग्नामध्ये जातो, लग्नामध्ये गेल्यानंतर पंक्तीला ज्या वेळेस जेवायला बसतो, वाढणारा जर वळकीचा असेल, ज्या वेळेस पंक्तीला बसल्यानंतर वाढणारा वळकीचा असेल तो अधिक आपल्याला वाढतो. तसं आता जिल्हा परिषदची निवडणूक आहे. वाढणारे प्रशांत ठाकूर आहेत आणि वर बसणारे आम्ही सर्व मंडळी आहेत. पण जेवायला बसत असताना, विकासाच्या बाबतीत वाढत असताना, आपण तिथं बसत असताना आपल्याकडे पाहिल्यानंतर ज्यांना वाढायचं ते माणसं आपले राहायला पाहिजेत. जिल्हा परिषद आपली राहायला पाहिजे. वाढप्या वळकीच आहे. तुमच्या त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा, मोठ्या प्रमाणामध्ये योजना हे आपल्यापर्यंत पोहोचवायचे असतील. आपण या भागातल्या नेतृत्वाला, माननीय प्रशांतजी ठाकूर असतील, माननीय बाळासाहेबजी पाटील असतील, या भागातले सर्व नेतृत्व असतील, आरपीआयचे मंडळी आहेत, सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या सोबत पूर्ण खंबीरपणे आपण उभा टाकावा ही विनंती करायला आलोय. भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेट भगत, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष इफ्तिकार अख्तर, रिपाई डेमोक्रेटिकचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंके, भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पिनेदार, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट आशा भगत आदी यावेळी उपस्थित होते. शांताराम पोपेटा, चाहूशेठ धर्मनाथ भुईर, बंडूशेठ गोंधळी, तुकाराम पाटील, नरेश पाटील, यशवंत ठाकूर, देवीदास खेडकर, बुधाजी ठाकूर, गौरव भुईर, मनसूर पटेल, नासिर शेख, वाकडीच्या सरपंच रंजना पाटील आदीसह वावंजे जिल्हा परिषद गटातील उमेदवार पार्वती सफरे, पंचायत समिती गणउमेदवार प्रकाश खैरे, चिंद्रण पंचायत समिती गणउमेदवार कमलाबाई देशेकर तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षाने आजवर गावागावात घराघरात भांडणे लावण्याचेच काम केले. निवडणुका आल्या की त्यांना जनतेचा कळवळ येतो. हे स्वतः कुबड्या घेऊन सोयीस्कर युत्या करतात आणि वर आम्हाला गद्दार म्हणतात. हिम्मत असेल तर कुबडा सोडून समोर या असे खुले आव्हान भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले. शेतकरी कामगार पक्ष या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये सातत्याने सांगत राहिलाय. या जिल्ह्यामध्ये जर सामर्थ्यशाली ताकदवान कुठला पक्ष असेल तर तो शेका पक्ष आहे. आणि मला प्रश्न हा विचारायचा आहे की शेका पक्ष जर खरोखर ताकदवान आहे तर तुम्हाला काँग्रेसच्या कुबड्या का घ्याव्या लागतात? तुम्हाला राष्ट्रवादीच्या कुबड्या का घ्याव्या लागतात? एकदा या काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या कुबड्या या बाजूला टाकून द्या आणि मग मैदानामध्ये समोरासमोर लढायला या. बघूया कोणाच्या जास्त ताकद आहे. इतरांच्या कुबड्या घेऊन आपण जिंकू शकतो या भ्रमामध्ये शेतकरी कामगार पक्ष खूप वर्ष वावरला. आणि या वेळेला आमचं आव्हान आहे त्यांना, घ्या राष्ट्रवादीला बरोबर. काँग्रेस तशी तुमच्या बरोबर येणार नाही. पण जर या ठिकाणी मारून मुटकून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुमच्या बरोबर भांडण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांनी आपटी खाल्ली हे आपल्याला या ठिकाणी विधी लिखत आहे. यावेळी रिपाई आठवले गट जिल्हाध्यक्ष जतीश गायकवाड, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जी आर पाटील, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर यांनीही शेकापच्या दुटप्पी भूमिकेचा पंचनामा केला आणि भाजप रिपाई युतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी खैरवाडीच्या सरपंच रंजना शिंदे, वाकडीचे उपसरपंच प्रभुदास कुटले, सदस्य मेघनाथ पाटील तसेच महोदर महाळुंगी आदिवासीवाडीतील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.